इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर हा पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकशाही प्रक्रियेच्या पावित्र्याप्रती आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. हा बदल आधुनिक लोकशाहीच्या तत्वांशी अनुसरून असून नागरी सहभाग वाढवण्याचा मार्ग सुकर करतात असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले. दक्षिण कोरियात सोल इथं ते तिसऱ्या लोकशाही शिखर परिषदेत बोलत होते. मुक्त, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका आयोजित करण्याप्रती भारताची वचनबद्धता त्याच्या लोकशाही यंत्रणेची लवचिकता आणि अनुकूलता अधोरेखित करते असं ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक ही आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक असेल, ज्यात 96.80 कोटी मतदार, 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि 10.5 लाख मतदान केंद्र असतील असं ते म्हणाले.